शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात वसईच्या खवळ्यांना मिसळ, माठातली मिसळ, पुणे कोल्हापूरची झक्कास मिसळ, पारनेरची झटक देदार मिसळ, नाशिकची मूंग मटकी मिसळ, ठाण्याची मामलेदार मिसळ, नांदेडची मिसळ, कणकवलीची मिसळ वडे, कोल्हापूरच्या मिसळीबरोबर दांडगा पैलवान कटवडा असे 50-60 स्वादांच्या वेगवेगळ्या चवींच्या मिसळ खाण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव, म्हणूनच या मिसळ महोत्सवात काळ्या रश्यांची चमचमीत मिसळ, तांबड्या रसाची झणझणीत मिसळ पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. हिरव्या रसाची मस्त मिसळ तुमचं दिल खुश करेल. चुलीवरची गावरान मिसळ म्हणजे खव्यांना पर्वणीच. पांढऱ्या रसाची मिसळ, जैन मिसळ, झणझणीत चमचमीत चटकदार झटका मिसळ, अनेक चवींची अनेक स्वादांची मस्त मिसळ मस्त करायला आपल्या मिसळ महोत्सवात नाशिकपासून नगरपर्यंत, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत, कणकवलीपासून ठाण्यापर्यंत इतर अनेक ठिकाणच्या चमचमीत मिसळ खाण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून देत आहे. तिखट खाल्यानंतर छान गोड व थंड पदार्थ देखील या आपल्या मिसळ महोत्सवात वैशिष्ट्य आहे. गुरुचे मॉकटेल्स, औरंगाबादच्या सावीरभाईचे पान, पनवेलचे खरवस, पुण्यातला सुप्रसिद्ध बर्फाचा गोळा, फ्रूट सलाड आणि बरंच काही. 2018 मध्ये झालेला परळ, दादर, लालबाग, ठाणे मधील मिसळ महोत्सवात 50,000 खव्यांना मिसळ महोत्सवाची भेट दिली व वेगवेगळ्या मिसळची चव चाखली. 2019 सुरुवातीलाच विरार मधल्या मिसळ महोत्सवात 18,000 विरारच्या खाद्यप्रेमींनी हजेरी लावली. या मिसळ महोत्सवात गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स देखील असून तेथे महिलांना साड्या, मसाले, कटलरी, ज्वेलरी व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे खरेदी करता येईल. संपूर्ण कुटुंबाने, मित्रमंडळी व नातेवाईकांना एकत्रित सहभागी होऊन खाण्यापिण्याचा आनंद घेता येईल असा एक आगळा वेगळा तरीदार आनंदोत्सव म्हणजे मिसळ महोत्सव. मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव, या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याचा सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. शिवसेना नवघर माणिकपूर शहर आणि आराध्य फाउंडेशनच्या माध्यमातून वसईमध्ये प्रथमतः मिसळ महोत्सवाचे आयोजन पार्वती सिनेमा मैदान अंबाडी रोड वसई पश्चिम येथे दिनांक 11 जानेवारी ते 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.